अकरा विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक कोरे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, आपल्यासाठी घेऊन आलो आहे झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा म्हटल्यावर तुम्हाला आठवलं असेल, झेब्रा म्हणजे तुम्हाला काय आठवलं? झेब्रा म्हणजे हा, याला तुम्ही कुठे पाहिलं आहे का? याला तुम्ही कधी पुस्तकात किंवा टीव्हीमध्ये किंवा तुम्ही एखाद्या झू मध्ये गेले असाल तर तुम्हाला हा झेब्रा तुम्हाला दिसला असेल, बरोबर. त्यानंतर हा झेब्रा आणि आपला झेब्रा क्रॉसिंग यांच्याशी काय संबंध आहे तर हे आपण जाणून घ्या. तुम्ही पाहिला असेल तर आपला हा झेब्रा, त्या झेब्रावर काळ्या पांढऱ्या रेषा दिसतात तुम्हाला, बरोबर. आणि हा आपला झेब्रा क्रॉसिंग आहे, त्यावर पण तुम्हाला काळ्या आणि पांढऱ्या कलरच्या रेषा दिसतात. म्हणून हा आपल्या झेब्रा क्रॉसिंगला नाव हे झेब्रा क्रॉसिंग दिलेलं आहे. तर हा झेब्रा क्रॉसिंगचा यूज काय करायचा, आपण कशासाठी दिलेला आहे झेब्रा क्रॉसिंग आपल्याला? हा झेब्रा क्रॉसिंग आपल्याला रस्ता ओलांडण्यासाठी दिलेला आहे. मग आपण रस्ता कसा ओलांडायचा? आपण झेब्रा क्रॉसिंगच्या समोर होतो, सर्वप्रथम आपण उजव्या साईडला पाहायचं कोणती गाडी येते का, त्यानंतर लगेचच डाव्या साईडला पाहायचं डाव्या साईडला कोणती गाडी येते का, परत त्यानंतर उजव्या साईडला पाहायचं. जर कुठल्या पण दिशेने गाडी येत असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा, त्या गाडीला जाऊ द्या. त्यानंतर दोन्ही दिशेने पाहून गाडी येत नसेल तर तुम्ही हळूवारपणे जाऊन रस्ता क्रॉस करा. आता जे आपण शिकलो तर याचं आपण काटेकोरपणे पालन करायचं रस्त्यावर वगैरे, आणि जे आपले आई वडील वगैरे असतील त्यांना पण हे समजून सांगायचं. तर हा आपला प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल.